नमस्कार बालमित्रांनो ब्रिज कोर्स सेवन्थ स्टँडर्ड सब्जेक्ट इंग्लिश ॲक्टिव्हिटी ट्वेंटी वन विद्यार्थी मित्रांनो आजची ॲक्टिव्हिटी खूप सोपी आहे पहा आपल्याला व्हॉट आर यू डुईंग यासारखे प्रश्न आपल्या मित्राला विचारायचे आहेत आणि त्यासारखेच आणखी प्रश्न तयार करून त्यांची उत्तरे लिहायची आहेत या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत पहा लिसन अँड वॉच द व्हिडिओ अँड इनविजिबल बेंच फ्रॉम सिक्स स्टँडर्ड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ ॲक्टिंग आन्सर द क्वेश्चन हॉट आर यू डुईंग रोल प्ले द क्वेश्चन्स अँड आन्सर्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इयत्ता सहावीतील इंग्रजी विषयातील अँड इनविजिबल बेंच हे कन्व्हर्सेशन वाचायचे आहे त्यानंतर ज्या कृती करायला सांगितलेल्या आहेत सूचनेप्रमाणे त्या कृती करायच्या आहेत आणि वॉट आर यू डुईंग या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे सर्वप्रथम आपण ॲन इनविजिबल बेंच हे कन्व्हर्सेशन वाचूयात लक्षपूर्वक ऐका अमन वॉक्स ऑन स्टेज अँड स्क्वॅट्स डाऊन As if he is sitting on a bench that is invisible. Bina walks up to Aman. Bina, what are you doing? Aman, I am sitting on this invisible bench. Bina, can I join you? Aman, sure. Aman gets up, moves to one side. Both Aman and Bina sit down on the bench.

Aman, Bina, Chanda, we are sitting on this invisible bench. Dinesh and Ekta, can we join you? Aman, Bina and Chanda, sure. They get up, move a little to one side. All five children sit down, forming a line. Farooq walks on stage. Farooq, what are you guys doing? All others, just sitting here. On this invisible bench. Farooq, no, you aren't. Points. I moved the bench over there. All others, oh no. They all fall down. Farooq, ha ha. Aman, let's do that again. The first five children move to one side and then sit down again. Farooq, what are you guys doing? All others, just sitting here. On this invisible bench, Farooq. No, you aren't. Points. I moved the bench over there yesterday, Aman. But I moved it back here this morning. Farooq. Then it's all right. Can I join you, Aman? Sure. They all sit down in a line. Farooq. I have an idea. Let's start again. Gets up, walks away, and runs up. To the children again. Faruk. What are you guys doing? All others. Sitting on this invisible bench. Faruk, oh no, I had just finished painting that bench. All others. Ah stand up and wipe the imaginary paint off their backsides. Aman, let's do that again. All others. Okay. Aman, Bina, Chanda, Dinesh, Ekta. Sit down on the imaginary bench. Farooq gets up, walks away, and comes back again. Farooq, what are you guys doing? All others sitting on this invisible bench. Farooq, oh no! I had just finished painting that bench. Aman, oh, that's okay. We all have our invisible paint suits on. All stand up. Unzip the front off their imaginary suits and step out then they begin to fold the invisible suits faruk i have another idea walks away and come back again faruk what are you guys doing all others we are moving this invisible bench faruk i heard they are serving invisible cakes in that hall here all throw down the invisible bench and रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल फारूक फॉलोज विद्यार्थी मित्रांनो ॲन इनव्हिजिबल बेंच म्हणजेच अदृश्य बाक तर या संभाषणामध्ये सर्वजण जणू एखाद्या अदृश्य बाकावर बसलेले आहेत अशी कृती केलेली आहे के आणि त्या संदर्भातील हे संभाषण आहे या संभाषणातील वॉट आर यू डुईंग हे सेंटेन्स पहा आणि त्याचे दिलेले आन्सरसुद्धा पहा विद्यार्थी मित्रांनो यासारखाच प्रश्न म्हणजे व्हॉट आर यू डुईंग हा प्रश्न तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला विचारा तर पहा त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरं तुम्हाला ऐकायला मिळतील पहा फॉर एक्झाम्पल व्हॉट आर यू डुईंग असे म्हणल्यावर कोणी म्हणेल आय एम रायटिंग अ लेटर तर कोणी म्हणेल आय एम रीडिंग अ बुक तर कोणी काय म्हणाल आय एम सिंगिंग अ सॉन्ग आय एम डान्सिंग आय एम स्विमिंग तर यासारखी वेगवेगळी उत्तरं आपल्याला ऐकायला मिळतील पुढे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा मेक टेन क्वेश्चन्स यूजिंग हॉट म्हणजेच हॉटने चालू होणारे दहा प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत या ठिकाणी मी हॉटने चालू होणारे काही प्रश्न तयार केलेले आहेत पहा काळजीपूर्वक ऐका आणि या प्रश्नासारखेच आणखी काही प्रश्न तुम्ही मनाने तयार करा पहिला प्रश्न पहा हॉट इज युअर नेम त्यानंतर हॉट इज युअर फादर हॉट इज युअर मदर डुईंग हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल हॉट इज युअर एम हॉट आर यू वॉचिंग हॉट इज युअर फेवरेट कलर हॉट डू यू want? हॉट डू यू eat? हॉट डज ही टेक तर विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे तुम्ही आणखी काही हॉटने चालू होणारे प्रश्न तयार करा नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पहा फ्रेम द क्वेश्चन्स यूजिंग गिव्हन ॲक्शन वर्ड्स म्हणजेच तुम्हाला खाली दिलेले ॲक्शन वर्ड्स वापरून प्रश्न तयार करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कोणताही डब्ल्यू एच वर्ड वापरून प्रश्न तयार करू शकता पहा या ठिकाणी मी प्रश्न तयार केलेले आहेत लक्षपूर्वक ऐका हू इज डान्सिंग हॉट आर यू रायटिंग हॉट इज मदर कुकिंग विच गेम डज sham प्ले व्हाय आर यू स्टँडिंग देअर हू वॉज वॉशिंग क्लॉथ्स इज अनिता सिंगिंग अ सॉन्ग व्हाय आर यू स्कीपिंग हार्ड क्वेश्चन्स विच इज युअर फेवरेट ड्रॉईंग व्हेअर इज द मंकी क्लाइंबिंग तर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट आर यू डुईंग यासारखे दहा प्रश्न तुम्ही तयार करा आणि त्यांची उत्तरे वहीत लिहा त्याचप्रमाणे हॉटने चालू होणारे दहा प्रश्न तयार करा त्यानंतर या ठिकाणी दिलेले ॲक्शन वर्ड वापरून आणि डब्ल्यू एच वर्ड वापरून वेगवेगळे प्रश्न तयार करा